श्री स्वामी समर्थ। स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो। गुरुवारी या दोन गोष्टी तुळशीला अर्पण करा, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, तसेच अडलेले कामे देखील मार्गी लागतील। बऱ्याच वेळा आपण गुरुचरित्र वाचतो, तसेच स्वामी चरित्र देखील वाचतो, भरपूर असे ग्रंथ देखील वाचतो, पण आपली अडलेली कामे ही पूर्ण होत नाही किंवा तुमच्या इच्छा देखील पूर्ण होत नाही। तर अशा वेळेस तुम्ही या दोन गोष्टी नक्की करून बघा, तुमचे कामे पण होतील आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तो व्हिडिओ तुम्हाला अगोदर दिसेल। आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे। तुळशीचे विविध प्रकार बघायला मिळतात, जसे कृष्ण तुळस, लक्ष्मी तुळस, राम तुळस, भू तुळस, नील तुळस, श्वेत तुळस, रक्त तुळस, वन तुळस। तर जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये तुळशीचे नक्की महत्त्व तरी काय आहे आणि गुरुवारी कोणती गोष्ट करायला पाहिजे। प्रभू विष्णूंना सर्वात प्रिय आहे तुळशीचे पान। देवाला नैवेद्य दाखवताना किंवा त्यांना जल अर्पित करताना त्यात एक तुळशीचं पान ठेवणे आवश्यक असतं। पण एक लक्षात ठेवा, महिलांनी कधीही तुळशीचे झाड तोडू नये किंवा तुळशीचे पान देखील तोडू नये। तुम्हाला जर तुळशीचे पान काही कारणास्तव पाहिजेच असेल तर तुम्ही ते पुरुषांकडून तोडून घ्यावे। तुळशीचे पान सेवन केल्याने शरीराला कोणत्याही प्रकारचा आजार किंवा शोक होत नाही। दररोज 4 तुळशीचे पानं सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने मधुमेह, रक्तविकार, वात, पित्त, कर्करोग इतर आजार देखील नाहीसे होतात। तांब्याच्या लोट्यात 1 तुळशीचे पान घालून ठेवावं। तांबा आणि तुळस दोघांमध्ये पाणी शुद्ध करण्याची क्षमता असते। दूषित पाण्यात देखील तुळस घालून पाणी शुद्ध करता येतं। तसेच जेव्हा पण एखादे ग्रहण असतं तेव्हा आपण ग्रहणाच्या वेळी जे पाणी पिणार आहोत त्यात तुळशीचे पाने टाकून ठेवा आणि मग पाणी प्या। बघा, तुम्हाला ग्रहणाचा काही दुष्परिणाम होणार नाही। तुळशीसमोर आसन घालून काही वेळ व्यतीत केल्याने श्वास आणि अस्थमा यासारख्या आजारांपासून देखील मुक्तता मिळते। वास्तुदोष दूर करण्यासाठी तुळस, अग्नी, कोण ते वायव्य कोण यामधील रिकाम्या स्थानी लावणे योग्य ठरेल। तेथे जमीन नसल्यास कुंड्यात देखील तुम्ही तुळस लावू शकता। आपल्या घरावर संकट येणार असल्यास याबद्दल सर्वात आधी तुळशीला ज्ञान होते, त्यामुळे तुळस वाळून जाते। आपण किती जरी जपत असाल तरी अशा वेळीस तुळस वाळू लागते, पण भरपूर वेळा तुळस ही वाळते। तर काही वेळा तुळशीला पाणी देखील जास्त झाल्यामुळे तुळस वाळते, कारण की तुळशीला पाणी जास्त झाल्यामुळे वरची माती ओलसर राहते आणि खाली किडे देखील तयार होतात, त्यामुळे तुळस वाळते। त्यामुळे अशा वेळेस घाबरायचं देखील काहीच कारण नाही। अशावेळी तुम्ही नवीन तुळस आणा व तिचे संगोपन करा। तर गुरुवारी कोणती गोष्ट अर्पण केल्यामुळे तुम्हाला निश्चितच लाभ होईल ते बघूया। तर पहिली गोष्ट आहे हळद। विष्णूंना अतिप्रिय अशी हळद। तसेच आपण जेव्हा पण कुंकू घेतो तेव्हा हळद ही सोबतच येते, म्हणजे कुंकू आणि हळद हे शुभ कार्यासाठी अतिप्रिय आहेत। तुम्ही 16 गुरुवार तुळशीला हळद अर्पण करा, त्यामुळे तुमची अडलेली कामे होतील, तसेच तुमच्यावरती कोणतं पण संकट येणार असेल तर त्यापासून तुमचे निश्चितच रक्षण होईल। तसेच शक्यतो तुम्ही गुरुवारी पिवळे कपडे घाला, कारण की गुरुवार हा विष्णूंचा तसेच स्वामींचा देखील वार आहे। गुरुवारी पिवळे कपडे घातल्यामुळे तुमच्यावरती येणारे संकटे हे कमी होतील। तसेच ज्याला गुरुग्रहाची अडचण आहे त्यांनी आपला गुरु प्रबळ होण्यासाठी गुरुवारी पिवळे वस्त्र हे धारण करावे। आपण तुळशीची पूजा करतो, तुळस हे साक्षात माता लक्ष्मीचे स्वरूप आहे। भरपूर जणांच्या गॅलरीमध्येच तुळस असते आणि गॅलरीमध्येच कचराकुंडी देखील असते।
तर तुम्ही कचराकुंडी ही तुळशीपासून थोडी साईडलाच पाहिजे, कारण की तुळशीच्या जवळ कचरा असणे हे काही योग्य नाही। तुळस हे एक माता लक्ष्मीचेच रूप आहे। तसेच तुळशीच्या जवळ केस देखील पडलेले नसावे किंवा तुळशीवरती केस पडलेले नसावे। भरपूर जण गॅलरीमध्ये केस विंचरतात आणि ते अनपेक्षितपणे तुळशीवरती पडतात, त्यामुळे तुम्ही याची नक्की काळजी घ्या। धार्मिक ग्रंथांनुसार जर तुळशीला पाणी घालताना ओम ओम या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप केला तर वाईट नजरेपासून बचाव होतो। त्याचबरोबर घरात धन व धान्य यांची देखील वृद्धी होते। जीवनात सफल किंवा यशस्वी होण्यासाठी महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आणि व्याधीहरा नित्य तुलसी त्व नमोस्तुते या मंत्राचा जप हा तुळशीला पाणी घालताना करावा। जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या डोक्याकडून पायापर्यंत 7 तुळशीची पाने आणि 7 काळी मिरीचे दाणे 21 वेळा उतरून घ्या आणि ते नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून द्या। त्यामुळे वाईट नजरेपासून तुमचा बचाव होईल। तसेच गुरुवारी दुसरा उपाय करायचा आहे आपल्याला। तुम्ही हा उपाय 16 गुरुवार करून बघा। तुम्हाला नक्की सकारात्मकता जाणवेल, तसेच तुमचे कामे देखील मार्गी लागतील। गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे, यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही। तसेच तुम्ही कर्जबाजारी झाला असाल तर त्यामधून तुमची निश्चित सुटका होईल। हा माझा स्वतःचा अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही तुळशीला नक्की कच्चे दूध अर्पण करून बघा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। पण हे गुरुवारीच करा। तसेच तुम्ही हे 16 गुरुवार केले तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल। गुरुवारी तुम्ही तुळशीला कच्चे दूध अर्पण केल्यामुळे तुम्हाला आर्थिक टंचाई अजिबात जाणवणार नाही। तसेच सर्व प्रश्न आपोआप सुटत जातील। तुम्ही फक्त ही एक गोष्ट करून बघा। आपण तुळशीची नित्यनियमाने मनोभावे पूजा करतच असतो, पण तरी पण आपल्याला त्याचे फळ भेटत नाही। तर यासाठी तुम्ही तुळशीचे काही नियम आहेत ते पण नक्कीच पाळायला पाहिजे। तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका। तसेच तुम्ही एकादशीला पाणी घालण्यामुळे काय होते ते बघूया। या दिवशी पाणी न घालण्याचे कारण म्हणजे या दोन्ही पण दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी व्रत करते, उपवास करते अशी श्रद्धा आहे। त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रत भंग होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते। आपले पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होते, पण तेव्हा घरादारात तुळशीचे मोठे वृंदावन होते। मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषले जात होते, परंतु आपण लावलेले रोपटे छोटेसे असते आणि आपण त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरते। म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजेल तेवढेच पाणी हे घालावे। तुळशीला रोज पाणी घातल्यानेही तुळशीची पाने गळतात आणि रोपसुद्धा सुकतं, असं का होतं? तर अति ओलावा तुळशीसाठी हा योग्य नसतो। अशा वेळेस तुळशीच्या कुंडीतील माती ही उकरावी, वरची ओली माती काढून टाकावी, कोरडी माती आणि थोडी वाळू आणावी आणि कोरडी माती आणि थोडी वाळू त्यामध्ये घालावी। यामुळे कोंडला गेलेला तुळशीचा श्वास हा मोकळा होऊन तुळस पुन्हा श्वास घेऊ लागेल आणि बघा, तुमची तुळस पुन्हा टवटवीत होईल। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।